मणिपूरच्या प्रकरणाला 2.5 महिने उलटले तरी केंद्र सरकार जागं झालं नाही. मुख्यमंत्र्यांचे विधान म्हणजे बेफिकिरी आणि बेजबाबदारपणाचं तो त्यांच्या वक्तव्यातून दिसतो. राज्यात कारवाई होत नसल्यानेच राज्यात देखील असे प्रकार वाढलेत. कारवाईची भीती नसल्यानेच असा प्रकार घडत आहेत. केंद्र आणि राज्य सरकार बरोबरच सामान्य नागरिकांचीही तितकीच जबाबदारी आहे. महिलांचं रक्षण नागरिकांनी देखील करावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून 72 तासाचा अन्न त्याग आंदोलन करण्यात आला. येत्या 24 तारखेला हे आंदोलन करणार आहोत. मणिपूर येथील आदिवासी महिलांचं नग्न धिंड काढून नराधमांनी त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेला जवळजवळ 2.5 महिने झाले, परंतु अजूनही केंद्र आणि राज्य सरकार जागं झालेलं नाही. राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की अशा शेकडो घटना घडलेल्या आहेत, म्हणजे एक प्रकारची बेफिकिरी आणि बेजबाबदारपणा त्यांच्या वक्तव्यामध्ये दिसतो. खरं तर ही जी मणिपूरची घटना आहे किंवा या घटनेतल्या नराधमांच्यावर काही कारवाई न केल्यामुळं अनेक राज्यांमध्ये सुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत. कारण आपण काही नंगा नाच घातला तरी आपल्यावर काहीच कारवाई होत नाही असं या समाजकंटकांना वाटायला लागलेलं आहे. खरं तर सारा देश या घटनेमुळे शर्मिंदा झालेला आहे आणि म्हणून जसं केंद्र आणि राज्य सरकारची या देशातल्या महिलांना संरक्षण देण्याची जबाबदारी आहे, त्याच पद्धतीनं या देशातल्या नागरिकांची सुद्धा आपल्या आया बहिणींना संरक्षण देण्याची जबाबदारी आहे. या ज्या घटना घडल्या त्याची नैतिक जबाबदारी सुद्धा आपल्याला स्वीकारावी लागेल आणि म्हणून एक जबाबदार नागरिक राहत्यानं मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी येत्या 24 जुलैला 72 तासाचं अन्नत्याग आंदोलन करून आम्ही या देशातले नागरिक म्हणून या नराधमांच्यावर काही कारवाई झाली नाही म्हणून या महिलांची माफी मागण्यासाठी प्रायश्चित म्हणून 72 तासाचं अन्नत्याग आंदोलन आम्ही करीत आहोत.